माजी राज्यपाल राम नाईक जी सध्या आमच्यासोबत आहे. सर, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे, यावेळीची निवडणुकी कशी होणार आहेत, काय तुमची प्रतिक्रिया? आपण मला मुंबईबद्दल विचारताय का महाराष्ट्राबद्दल विचारताय का देशाबद्दल विचारताय? देशाबद्दल जर भारतीय जनता पार्टीने आपले बरेचसे उमेदवार जाहीर केलेले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा चर्चा अजून थोडीशी चालू आहे, एक दोन मतदारसंघाबद्दल चर्चा बाकी आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा ती स्थिती आहे. आता त्या स्थितीमध्ये सगळे कॅन्डिडेट जाहीर झाल्याशिवाय काही बोलणं हे तसं योग्य नसतं, कारण अंदाज कोणीतरी केला आणि तो माहि नंतर बदलला तर त्यातनं निश्चितपणान काही ना काही चुका असं होतं. त्यामुळं अजून मुंबईतले सगळे उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत, पण उमेदवाराबद्दल आत्ता काही मी बोलू शकणार नाही. पण भारतीय जनता पार्टीनं जे उमेदवार जाहीर केलेले आहेत ते निश्चित योग्य असे उमेदवार आहेत, काम करणारे उमेदवार आहेत आणि मुंबईच्या जीवनात एकरस झालेले असे सगळे उमेदवार आहेत. आता यावेळी शिवसेनेच्या दोन गट झालेला आहे, शरद पवारचे जे राष्ट्रवादी होते त्यांच्या पण दोन गट झालेला आहे, तर याच्या काही फरक पडणार आहेत का या निवडणुकीत? असं आहे, मुंबईबद्दल आता तुम्ही विचारता असं मी मानतो आणि जर तुम्हाला मुंबईबद्दलच हवं आहे ना, मुंबईबद्दल जर हवं असेल तर एक तर राष्ट्रवादीचा पक्ष म्हणून मुंबईत काहीही समर्थन नाही, त्यांचा आमदारसुद्धा कधी निवडून आलेला नाही आणि त्या पक्षांची शरद पवार ज्यावेळेला मुख्य होते आणि सगळे एक होते ती जी प्रतिमा आहे ती प्रतिमा तर नाहीशीच झालेली आहे आणि म्हणून शिवसेनेबद्दलही स्थिती तीच आहे. शिवसेनेतला मोठा गट हा बाहेर गेलेला आहे आणि ती आता शिवसेना झाली आहे. अशा स्वरूपामध्ये निश्चितपणानं आत्ताच्या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी बाहेर जे आलेले आहेत ते आणि शिंदेंची शिवसेना हा गट अधिक प्रभावी आहे असं मला वाटतं. भाजपने 400 पारचे नारा दिले आहेत यावेळी लढाईला जाताना. मागच्या वेळेला आपण काय कमावलं होतं ते नेहमी लक्षात ठेवायचं असतं आणि त्याच्यापेक्षा आपण काहीतरी जास्त करणार आहोत अशा प्रकारचं चित्र उभं करायचं असतं आणि हे चित्र नुसतं शब्दाने नाही उभं होत तर पहिल्या 5 वर्षात काय कामं झाली त्याच्या आधारावरती पहिली निवडणूक दुसरी निवडणूक जिंकली गेली आणि त्यामुळं आता 10 वर्षात काय काम केलं आहे याच्या आधारावरती ही निवडणूक लढवली जाते आणि म्हणून स्वाभाविकपणानंच पुढच्या 5 वर्षामध्ये जे म्हणजे पहिली 5 वर्षानंतरचे 5 जे काम झालेलं आहे ते कुणालाही अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम झालेलं आहे. नेतृत्वही एक आहे, कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा हा निश्चय आहे की मागच्यापेक्षा आपण पुढे जायचं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला दिवस चांगले आहेत असं माझं मत आहे. तुमचे मित्र गोविंदा, तुमचे मित्र पक्ष शिवसेनेत पक्ष प्रवेश केला, त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? सर, असं आहे की ते माझ्या परिचय त्यांचा आहे गोविंदांचा, त्यांना मत तसं तरी पण मी त्यांना मित्र नाही म्हणू शकणार, परिचय आहे कारण ते माझ्या विरुद्ध निवडणूक लढले आणि जिंकले होते. परंतु खरं म्हणजे तुम्ही मला त्यांची उमेदवारी जाहीर झाली होईपर्यंत या प्रश्नावरती मी काही बोलणार नाही, कारण ते उमेदवार म्हणून आणि ते पक्षाला प्रचारक म्हणून यातली भूमिका काय घेत आहेत त्याच्यावर त्या परिस्थितीवर बोलणं योग्य होईल आणि म्हणून ते निवडणूक लढतील की नाही हे ज्यावेळेला ठरेल त्यावेळेला
या विषयासंबंधी मी मत जरूर देईन. पण जर त्यांच्या उमेदवारी जाहीर झाला तर तुम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासाठी प्रचार करणार आहेत का? जर तर राजकारणात नसतं, होय की नाही ह्या दोन शब्दात सगळं काम करायचं असतं अशा वेळेला. आणि त्यामुळं ते जर या ह्याच्यात नसतील आणि ते जर यात असतील तर जर तरवरती उत्तर देणं हे बरोबर नाही आहे. परंतु एक रुखरुख माझ्या मनात आहे की गोविंदाजी थोडंसं खोटं बोलत आहेत की काय असं मला वाटतं आहे. कारण त्यांनी दोनदा तीनदा मी आता राजकारण सोडलं आहे असं सांगितलेलं होतं. पण ते उमेदवार म्हणून जाहीर झाल्याशिवाय मी आणखीन काही त्यांच्याबद्दल बोलणार नाही. तुम्ही एक आरोप केला होता की गोविंदा निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदची मदत घेतली होती, तर त्या आरोपवर तुम्ही अजूनही ठाम आहेत का? कमाल आहे, त्या आरोपावरती चॅलेंज करायला ते आले नाहीत, त्यांचे मित्र कोणी इतक्या वर्षात आले नाहीत. आणि मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते पुस्तकसुद्धा आता प्रसिद्ध होऊन 7-8 वर्ष होऊन गेली. त्यामुळं मी आपल्याला नम्रपणाने हे सांगू शकतो की मी राजकारणामध्ये तसा 1960 आहे. 1960 त्यावेळेला मी गोरेगावचा सेक्रेटरी होतो. त्यावेळेपासून आत्तापर्यंत म्हणजे 62 वर्ष झाली मी राजकारणात आहे. आणि इतक्या वर्षात मी असं बोललोच नाही किंवा मी बोललो त्याचा उलटा अर्थ लावला जात आहे असं म्हणण्याचा प्रसंग मला एकदाही आला नाही आहे इतक्या वर्षामध्ये. त्यामुळं मी बोलतो ते विचार करून बोलतो, काय आहे माहिती ही मला असते. आणि त्यामुळं एक समग्रपणाने सम्यकपणाने राजकारणात बोलावं अशा स्वभावाचं मी आहे. आणि त्यामुळं अर्थात ही माझी थोडी स्तुती मीच करतो आहे. पण इतक्या वर्षात पत्रकार म्हणून तुम्ही पहा असं कुठं झालं असेल तर. पण मला कधीही असं मी बोललोच नाही किंवा मी शब्द मागे घेईन असं मला करावं नाही लागलं. सर, यावेळी एक नवीन गठबंधन तयार झालेलं आहे, इंडिया आघाडी, त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? इंडिया आघाडीला आत्ता उमेदवार जाहीर करता करताच त्यांना नाकीनऊ आलेले दिसत आहेत. आणि मी जसं मगाशी गोविंदांच्याबद्दल म्हटलं किंवा निवडणुकीचा उमेदवार झाल्याशिवाय तर त्यांचे एकदा उमेदवार तर पुरे होऊ द्यात म्हणजे त्यांची देशभरची स्थिती काय आहे हे आपल्याला कळेल. आणि त्यानंतरच खरं निवडणुकीचा जो सगळीकडचा प्रचार वगैरे आहे तो सुरू होईल. आणि तोपर्यंत हे आपले आहेत की ते आपले आहेत असंच काँग्रेसला विचार करायला लागतो आहे अशी आत्ता काँग्रेसची स्थिती आहे. महाराष्ट्र काँग्रेस पुरतं असं दिसतं आहे की महत्त्वाच्या त्यांच्या राजकीय नेत्यांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची नावं जाहीर केली त्याबद्दल त्यांच्यात एक संताप आहे. आणि तो संताप व्यक्त करणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे काय होतं आहे हे पाहायला लागेल. खूप खूप धन्यवाद सर तुमच्या. कॅमेरामॅन प्रेम मात्रेसा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.